असं म्हणजे सारखं जसं एक एक लिंबू कापून मग ती साखर घोळत बसा 5-10 मिनिटं आणि मग लिंबू सरबत करा, त्यापेक्षा आपण एक वर्षभर टिकणारा किंवा निदान उन्हाळा जाईपर्यंत 2-3 महिने टिकणारा असा हा लिंबू सरबत करूनच ठेवूया. हिरो हिरोईन असे डोंगरावरून हेलिकॉप्टरमधून उतरले आणि सांगितलं की कोल्ड्रिंक प्या कोल्ड्रिंक प्या, तरीही ते प्यायचं नाही. आपण काय प्यायचं, लिंबू सरबत घरी बनवलेलं. चला आता सगळी घरातलं जे आपलं होमवर्क आहे ते झालेलं आहे आणि आता मी घेऊन आलेली आहे टडंग एवढे सगळे लिंबू. तर आता याचं काय करायचं आहे, भाजी करायची, लोणचं करायचं आहे का सरबत करायचं आहे? तर एवढ्या सगळ्यांचं मी सरबत करणार आहे. यस, एकदाच करणार आहे. जनरली आपल्याला एका ग्लाससाठी साधारण आपण एक किंवा म्हणजे पूर्ण एक लिंबू वापरतो, 1-2 ग्लाससाठी किंवा 1/2 लिंबू वापरतो. तर मी आता एवढे हे जवळजवळ 15-20 लिंबू असतील तर ते वापरणार आहे. आणि कसं आहे, कितीही फॅन्सी रेसिपीज असल्या, कोल्ड्रिंक्स असल्या, कितीही आपले म्हणजे हिरो हिरोईन असे डोंगरावरून हेलिकॉप्टरमधून उतरले आणि सांगितलं की कोल्ड्रिंक प्या कोल्ड्रिंक प्या, तरीही ते प्यायचं नाही. आपण काय प्यायचं, लिंबू सरबत घरी बनवलेलं, ताक घरी बनवलेलं. तर अशा गोष्टी छान छान आपण प्यायच्या आहेत, ज्या की आपल्यासाठी हेल्दीसुद्धा असतील, आपल्या मुलांसाठी हेल्दी असतील आणि आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनासुद्धा ते छान वाटेल, थंडगार वाटेल. तर ते बनवायचं आहे. तर म्हटलं चला असं म्हणजे सारखं जसं एक एक लिंबू कापून मग ती साखर घोळत बसा 5-10 मिनटं आणि मग लिंबू सरबत करा, त्यापेक्षा आपण एक वर्षभर टिकणारा किंवा निदान उन्हाळा जाईपर्यंत 2-3 महिने टिकणारा असा हा लिंबू सरबत करूनच ठेवूया, याचा सिरप करून ठेवूया. तर ती रेसिपी आज मी करते आहे आणि ती तुमच्याशी शेअर करते आहे, सो नक्की पहा. तर चला आता आपण घेऊ पहिले लिंबू पिळायला. तर चलो, माझ्याकडे हे स्क्वीझर आहे, मी शेजारच्या ताईंकडून आणले, माझ्याकडे नव्हतं, मी आता ऑर्डर करेल हे. कारण जनरली काय एखादं ग्लास करायचं असल्यावर आपल्याला याची काही गरज पडत नाही, हाताने सुद्धा लिंबू पिळला जातो. तर आता हे आणलेलं आहे त्यांच्याकडून, आता मी घेते लिंबू पिळण्यासाठी. आता लिंबाचा रस जास्तीत जास्त निघण्यासाठी आपण त्याला अशा प्रकारे किचन ओट्यावर किंवा एखाद्या चॉपिंग पॅडवर असा तोडून घेऊ शकतो, जेणेकरून तो नरम पडेल आणि जास्तीत जास्त त्यातून आपल्याला रस निघेल. बट दुसरी एक सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हे बघा, लिंबू नरम झालेला आहे, याच्यातून भरपूर आता म्हणजे काय होतं, नरम होतं आणि जास्तीत जास्त तो पिळला जातो इझिली. ओके, तर आता दुसरी एक पद्धत तुमच्याशी शेअर करते, ती म्हणजे दुसरी पद्धत म्हणजे जरी लिंबू सरबत आपल्याला लिंबाचं सरबत आपल्याला थंडगार पाहिजे असतं तरी पण त्याचा रस निघण्यासाठी, म्हणजे ही पद्धत तुम्ही नेहमी वापरू शकता इतर वेळेसुद्धा 1-2 लिंबांसाठी सुद्धा, तर थोडंसं जे कोमट पाणी आहे ना, थोडंसं जास्त गरम पण नाही, थोडंसं कोमट पाण्यामध्ये याला 5-10 मिनटं भिजू द्यायची आहेत लिंबू, जेणेकरून लिंबू नरम पडतात आणि ते चोळ्याचीसुद्धा मग गरज पडत नाही. ओके, ठीक आहे, एक 5-10 मिनटं झालेले आहेत आणि लिंबू बऱ्यापैकी नरम पडलेले आहेत. तर आता याचं मी पाणी काढून घेते आणि तुम्हाला हवं तर थोडंसं मग चोळून घेऊ शकता, कारण हे नरम पडलेले आहेत तसे पण, म्हणजे जास्त रस निघू शकतो. ओके, सो हे पाणी मी काढून घेते आता. सो थोडंसं नॉर्मल हाताने, फक्त हलक्या हाताने याला प्रेस करून घेते, उद्देश एवढाच आहे की आपल्याला जास्त रस निघायला हवा. आता सगळ्या लिंबांच्या फोडी करून झालेल्या आहेत. आता त्याला आपण एक वाटी, एक प्रमाण घ्यायचं आहे कोणत्या तरी वाटीचं, तुम्ही एक मेजरिंग कप घेऊ शकता, वाटी घेऊ शकता, किंवा मग आता स्वराला हौस झालेली आहे. सो हे बघ, असा लिंबू इकडे डॉट आहेत, खालची बाजू इकडे ठेवायची आणि याला स्क्वीज करायचा. तर आता स्वराने सुद्धा एक काम हाती घेतलेलं आहे, जोर लावून प्रेस करायचा, म्हणजे भरपूर रस निघतो. जोर जोर लावा, अजून जोर लावा, वाटीच्या बाहेर नाही जायचं. ठीक आहे, सेकंड तो काढून यामध्ये ठेव. गुड, व्हेरी गुड. चला, म्हणजे स्वरासुद्धा हार, अगं हळू, जास्त जोर आला ती वाटीच्या बाहेर रस नको पाडू, मला एक थेंबसुद्धा वाया नाही घालवायचा. ओके, पटकन होते ना, जोर लावून दाबायचं तरी पण, म्हणजे कसं जास्तीत जास्त रस निघाला पाहिजे. शाबाश, तुम कर सकती हो, व्हेरी गुड 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 गुड. तर एवढा असा लिंबाचा रस आपला निघालेला आहे. आता हा सगळा रस जो आहे तो मला स्वराने काढून दिलेला आहे, बट हे जे आहेत ना
लिंब, ते मी पुन्हा एकदा डबल, कारण पूर्ण म्हणजे थोडंसं अजून भरता येईल. सो एकदा पुन्हा याला स्क्वीज करून घेते, जेणेकरून उरला सुरला रस निघून जाईल आणि मला पण समाधान मिळेल. तसं या लिंबांच्या सालीचं तुम्ही हे पण करू शकता, लोणचं पण करतात काही जणी. तर थोडासा त्यावेळी मग लिंबाचा रस त्याच्यात ठेवून द्यायचा, अंश ठेवून द्यायचा. सो आता थोडं थोडं हे स्क्वीज करून घेते आणि पटापट मग आपलं पुढची प्रोसेसला लागते. बघा, आता उपयोगच करायचा झाला ना, तर आपण गृहिणी कोणत्याही गोष्टीचा म्हणजे वेस्ट गेलेल्या वस्तूचा सुद्धा कामात म्हणजे कामी आणू शकतो. तसंच आता जे हे रस आहे ना, एकदा एकदा पिळलेलं आहे आणि किंचित त्यामध्ये रस शिल्लक आहे, तर तुम्ही या ज्या साली आहेत ना उरलेल्या, त्याचं आंबट गोड लोणचंसुद्धा करू शकता. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर हा लिंबाचा रस हा काढलेला आहे आणि पुढची प्रोसेस करायची नसेल, तर असाच्या असा रससुद्धा तुम्ही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये घालून ठेवू शकता आणि तोही बराच काळ टिकतो. ओके, हे एक झालं. आणखी तिसरा उपयोग म्हणजे हे जे आहे ना, हे साली लोणचं वगैरे काहीच नाही बनवायचे, तरी पण या एखाद्या हवाबंद डब्यात तुम्ही घालून ठेवू शकता, फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि आपण कुकरमध्ये वगैरे, ॲल्युमिनियमचा ज्यांचा कुकर असेल त्यामध्ये टाकायला उपयोगी येतो, किंवा अशा पदार्थांमध्ये, किंवा भांड्यांना लावायला चोळायला वगैरे डाग पडलेल्या, तर त्यासाठीसुद्धा उपयोगी आणू शकता. तसे भरपूर उपयोगी आहे उपयोग आहेत याचे, त्याच्यामुळे काहीही वाया जाणार नाही. ओके, सो आता एवढा मस्त वाटीभर आपला रस निघालेला आहे. लक्षात ठेवायचे की ज्या वाटीमध्ये कोणत्याही भांड्यात आपण हा रस काढतोय, ती अजिबात एक थेंबसुद्धा पाण्याचा नसावा त्यामध्ये. आता हे जे भांडे ते मी आतून पूर्णपणे पुसून घेतलेले आहे, तर हा रस मी सध्यासाठी यामध्ये टाकते, कारण मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे, मोजून घ्यायचं आहे. तर हे मी यामध्ये सगळा रस टाकून घेते, पुन्हा आपल्याला तो उपयोगी आणायचा असेल. आणि याच वाटीमध्ये आता आपण मोजून घेऊया साखर. तर साखर आता आपल्याला टाकायची आहे, आपला रस एक वाटी आहे, तर दोन वाटी, दोन ते अडीच वाटी तुम्ही साखर घेऊ शकता. ओके, तर ही झाली एक वाटी. तर आता इकडे मी स्टीलची कढई घेतलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण हा रस बनवू, लिंबू आंबट असतो, तर ॲल्युमिनियमचं भांडं घ्यायचं नाही आहे आपल्याला. स्टील किंवा तुम्ही नॉनस्टिक कढई किंवा पॅन घेऊ शकता, बट ॲल्युमिनियम टाळायचं आहे. ॲल्युमिनियम, पितळ वगैरे ते सगळं टाळायचं आहे, नाहीतर त्याचा रासायनिक प्रक्रिया होऊन तो काळपटपणा सगळा आपल्या लिंबाच्या रसामध्ये उतरेल. ओके, किंवा पाकामध्ये उतरेल. आता मी ऑलरेडी ना कढई थोडी गरम करायला ठेवली होती, त्याच्यामुळे साखर टाकल्या ती थोडीशी अशी साईडनी गरम झाली, बट इट्स ओके. नंतर ते सगळं ओके होणार आहे, काहीच टेन्शन नाही. सो तुम्ही जेव्हा कराल, ॲक्च्युली मी म्हणजे कॅमेरा लावते आणि हे करते, त्याच्यामुळे गडबड झाली. तर तुम्ही जेव्हा कराल ना, तेव्हा पातेल्यामध्ये आधी साखर घ्या, कोणत्याही भांड्यामध्ये साखर टाका आणि मग गॅस चालू करा. ओके, तर आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एक तारी पाक आपल्याला याचा करायचा आहे, म्हणजे चिपचिप झालं आणि घट्ट झालं ना, तोपर्यंत आपल्याला याला आटवायचं आहे. म्हणजे साखरेचा पाक जसा एक तारी पाक असा पडेल, किंवा चमच्यातून शेवटचा जो थेंब असतो ना, तो असा तार धरून जर पडला, तर समजायचं की आपला पाक हा रेडी झालेला आहे. तर प्रमाण मी पुन्हा एकदा सांगते, एक वाटी लिंबाचा रस घेतला असेल तर दोन वाटी साखर घ्यायची आहे. आता जर तुमचे लिंब खूपच आंबट असतील, तुम्हाला जर समजलं, तर तुम्ही तिथे अडीच वाटी साखरेचा प्रयोग करायचा आहे आणि त्याच्या अर्धी बरोबर त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं आहे. जेवढी साखर टाकाल त्याच्या अर्ध पाणी आणि एक वाटी लिंबाचा रस. ओके, जास्त प्रमाण बनवायचं असेल तसं तुम्ही त्याचं प्रमाण डबल डबल करत जा. तर आता साखरेचा पाक एक तारी झाला होता, त्यामध्ये लगेचच मी लिंबाचा रस सुद्धा मिसळलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हे सिरप आपलं रेडी झालेलं आहे. लिंबाचा रस मिसळल्यानंतर यामध्ये मिक्स केल्यानंतर याला पुन्हा एक दोन मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे, कारण लिंबाचा रस आणि ते वेगवेगळं नको व्हायला साखरचं पाक आणि लिंबाचा रस. शिवाय यामध्ये मी नंतर अर्धा पाऊण चमचा मीठ टाकलेलं आहे, इथं तुम्ही सेंधो मीठ सुद्धा वापरू शकता. तर आता यामध्ये आहे आपला साखरेचा पाक, एक वाटी लिंबाचा रस आणि मीठ, एवढं गेलेलं आहे. तर आता हे छान असं दोन मिनटं मी कढवून घेतलेलं आहे, मस्तपैकी मिक्स झालेलं आहे, उकळवून घेतलेलं आहे आणि आता आपला हे सिरप रेडी आहे. आता याला असंच सोडून द्यायचं आहे गॅस बंद करून, जरा वेळ लागणार आहे याला थंड व्हायला. थंड झाल्यावर आणखीन थोडासा थिकनेस येतो आणि नंतर आपण जेव्हा स्टोअर करतो तेव्हाही जास्त थिक होतं, पण क्रिस्टल होत नाही यामध्ये. म्हणजे काही काहींचं ना साखरेच्या गुठळ्या पुन्हा होतात, किंवा साखर पुन्हा बनते असं बर्फ बर्फ असं होऊन जातो, तर तसं नाही होत, आपला सिरप जसाच्या तसाच राहतो. तर आता याला एका गाळणीवर मी गाळून घेतलेलं आहे, जेणेकरून जो काही कचरा असेल साखरेमधला,
किंवा एखादी लिंबाची बी राहिली असेल तर ती सुद्धा निघून जाते. आता हे थंडगार झालेलं आहे, चला आता याचं सरबत बनवूया. तर आता हे सिरप आपण एक दिवस म्हणजे थोडा वेळ घालून जर रेडी करून ठेवलं तर तुम्ही कधीही फक्त तुम्हाला ग्लास आणि पाणी घ्यायचं आहे. तर आता नॉर्मल टीस्पून घेतले तर तुम्हाला 2-3 चमचे एका ग्लासमध्ये लागतील. तुमचा ग्लास किती मोठा आहे त्यावर सुद्धा आहे. आता इथे माझे जे ग्लास आहेत ना ते मोठे आहेत म्हणून मी आपल्या नॉर्मल पोहे खाण्याच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा घेतलेला आहे आणि 2 पळी भरून त्याला टाकलेलं आहे. इथे तुमच्या समोरच सगळं आहे, तुम्ही पाहू शकता. तर एक मी प्लेन करणार आहे सरबत म्हणजे फक्त या सिरपसोबत आणि पाणी टाकणार आहे आणि दुसऱ्यामध्ये मी माझ्यासाठी सब्जा टाकणार आहे. तुम्ही पुदिनाचा वापर करू शकता किंवा आणखी बऱ्याच गोष्टी टाकू शकता, जसं की जिऱ्याची पूड टाकू शकता, चाट मसाला टाकू शकता. तुम्हाला जसा लिंबू सरबत प्यायला आवडतो त्याप्रमाणे तुम्ही रेडी करू शकता. तर तुम्ही इकडे पाहिलं की 1/2 मिनिटाच्या आतमध्ये आपला लिंबू सरबत इकडे रेडी आहे. आणि जर तुम्ही हे सिरप बनवून ठेवलेलं आहे तर स्टोअर करून ठेवलेलं आहे, तर कोणीही आलं किंवा स्वतःला जरी प्यायचं असेल तर फक्त 2 चमचे ग्लासमध्ये टाकायचे, त्यावर पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि लिंबू सरबत घ्यायला तुम्ही रेडी आहात. सो इकडे आपलं मस्त असं लिंबू सरबत अगदी 1/2 मिनिटाच्या आतमध्ये रेडी झालं की नाही, म्हणजे ती प्रोसेस जर आपण एकदाच करून ठेवली तर 1/2 मिनिटाच्या आत आपलं लिंबू सरबत तयार आहे. आता तुम्ही पाहू शकता मी 2 कप एवढे भरून किंवा 2 ग्लास भरून केलेलं आहे एवढं. आणि आपलं हे लिक्विड आहे सिरप ते आणखी एवढं आहे, म्हणजे याच्यात भरपूर ग्लासेस होणार आहेत. तर मी थोड्याच प्रमाणात केलेलं आहे, बट यासारखं जास्त प्रमाणात करू शकता. आणि एकदा तुम्ही केलं ना की तुम्हाला अंदाज येणार आहे साखरेचा सुद्धा, तर साखर थोडीशी 1/2 वाटी कमी जास्त तुम्ही घालू शकता ॲज पर युअर टेस्ट. म्हणजे कोणाला फारच गोड आवडतं, आम्हाला असं खूप जास्त गोड नाही आवडत, थोडासा आंबटपणा हवा असतो त्यामध्ये लिंबाचा, पण मी प्रमाणात टाकलेलं आहे तरीही. तर आता हे सब्जावालं आहे ते मी पिते. मस्त, एकदम सुंदर आणि भारी झालेलं आहे. आणि यामध्ये सुद्धा तुम्ही टेस्टसाठी आणखी तुम्हाला हवं तर किंचित मीठ घालू शकता, आणखी चाट मसाला घालू शकता, जिऱ्याची पूड घालू शकता आणि पुदिना घालू शकता. सो मस्त मस्त असं लिंबू सरबत आपलं रेडी आहे. बरं, आता वेळ आहे याला स्टोअर करण्याची. आता थोडं असू द्या किंवा जास्त प्रमाणात, तुम्ही याला काचेच्याच बॉटलमध्ये स्टोअर करणार आहात आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे पॅक करून. काचेच्या बॉटलमध्येच का, कारण काचेतून कोणतंही रसायन बाहेर पडत नाही. लिंबू ही आंबट पदार्थ आहे, हा आंबट पदार्थ आहे, त्याच्यामुळं कोणत्याही धातूशी त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन तो लवकरात लवकर खराब होऊ शकतो. म्हणजे प्लास्टिक तरी एक वेळेस चालेल, बट मी म्हणेल की नको, काचेचंच बॉटल असेल तर ट्राय करा. आणि स्टील किंवा इतर कोणताही धातूचं यामध्ये ठेवू नका आणि स्टोअर करू नका, कारण काचेतून कोणताही रसायन बाहेर निघत नाही आणि त्यामध्ये वस्तू जास्तीत जास्त टिकतात. आणि याला आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे. फ्रीजमध्ये स्टोअर केल्यानंतर हे आणखी थोडंसं, अगदी थोडंसं घट्ट होईल, बट म्हणजे दॅट्स ओके, कारण फ्रीजमध्ये गेला कोणतेही पदार्थ घट्टच होणार. तर तुम्ही फक्त तुम्हाला हवा तेव्हा 1 चमचा आणि कोरडा चमचा काढून त्यातला घेऊ शकता आणि सरबत बनवू शकता. जर तुम्ही पाण्याचा एकही थेंब या म्हणजे याच्या संपर्कात आला तर सिरप लवकर खराब होईल, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे जर तुम्ही बनवलंच तर. तर आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कडी मेहनत आहे की बाब, नंतर मग तू जेव्हा लिंबू सरबत मागशील तुला पण करून घेता येईल. सांगा सांगा, आंबट गोड मस्त ना. पण भारी झालं ना. आता आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रीज उघडायचं, 2 चमचे टाकायचे ग्लासमध्ये. आपले ग्लास ऍक्च्युली मोठे आहेत ना. मला सांगशील करायला.